Hello, good morning student. Today we teach A to Z. Observe the picture carefully to find as many words as you can for each of the letter from A to Z. आजच्या या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण फाइंड मोर वर्ड्स अँड राइट काही या ठिकाणी शब्द शोधणार आहोत, चित्रांची नावे शोधणार आहोत आणि त्यांचे या ठिकाणी आपण लिखाण करणार आहोत. ते शब्द आपल्या पुस्तकाच्या पेज नंबर 2 वरती हे तुम्ही चित्र पाहायचे आणि ते शब्द त्या ठिकाणी लिहायचे. आता काही शब्द मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या ऑन युअर नोटबुक वी यू टू राइट तुम्ही ते लिहायचे. ए टू झेड फर्स्ट काय प्रॉपर सिलेबल लिहायचे अल्फाबेटिकल ए. एच चित्र याच्यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. ए ऍपल, ए ऍपल. आता हे ऍपल कुठे आहे? त्या बास्केट मध्ये, त्या भाजीवाल्याच्या बास्केट मध्ये ऍपल. नेक्स्ट एरोप्लेन. आता हे एरोप्लेन कुठे आहे? ते धावत असणाऱ्या मुलांच्या हातामध्ये एरोप्लेन. एरोप्लेन. नेक्स्ट एरो. आता एरो कुठे आहे? त्या ठिकाणी रस्ता आहे आणि रस्त्याच्या बाजूला त्या ठिकाणी एक बाण दाखवलेला आहे, म्हणजेच डायव्हर्शन दाखवलेला आहे. इथं एरो अशा पद्धतीनं आपल्याला आणखीही त्या ठिकाणी सापडणारे जे शब्द आहेत ते आपण लिहायचे. या ठिकाणी मी थोडे थोडे तुम्हाला लिहून देतो, लिहून दाखवतो. त्या पद्धतीनं तुम्ही या पानावरील पेज नंबर 2 हे शब्द लिहून घ्यायचे, लिहून आपल्या वहीवरती ठेवायचे. तर ए ऍपल इन अ बास्केट, एरोप्लेन त्या मुलांच्या हातामध्ये, एरो त्या ठिकाणी त्या याच्यावरती बाण दाखवलेला रस्त्याच्या बाजूला. आता नेक्स्ट दुसरा घ्यायचा आपला नंबर 2 बी. बी बी फॉर बॅग. आता त्या ठिकाणी मुलगा आहे आणि त्या मुलाच्या पाठीवरती बॅग आहे, बॅग. बॉय रामे कुमार महान मुलगा किंवा अनेक बाकीचे जाणारी मुलं आहेत, उभा राहिलेले आहेत, पतंग उडवणारा मुलगा आहे, बी बॉय. बस स्टॉप त्या ठिकाणी पतंग खेळतोय त्या मुलाच्या पाठीमाग एक लाईन दाखवलेली आहे आणि त्या लाईनच्या तिथं बस स्टॉप आहे, बी यू एस एस टी ओ पी बस स्टॉप. बुश अनेक त्या ठिकाणी झाड आहे, झुडप आहे, बुश. बुश ब्रिंजल त्या बास्केट मध्ये ब्रिंजल आहे, बी आर एन जे ए एल ब्रिंजल. बनाना त्या ठिकाणी कंपाऊंडच्या भिंतीवरती माकड बसलेले आणि तिथं बनाना आहे, बी एन एन ए बनाना. अशा पद्धतीनं बटरफ्लाय त्या ठिकाणी उडत चाललेलं फुलपाखरू आहे, त्या
जो गेट आहे, गेटच्या बाजूला वाचन म्हणे आहे, त्याच्या पाठीमागे ससा बसलेला आहे, ससेच्या वरतून बाजूला बटरफ्लाय, BUTTERFLY, ETC। आणखीही तुम्ही लिहू शकता, आणखीही बॅट, बर्ड, पक्षी आहे ना, बर्ड्स आहे। नंतर तिसरा पाहू आपण, थ्री सी, काऊ, सरताना पाहिली दिसतील तर COW, काऊ, मैदानामध्ये गाय चरते, काऊ। कॅप, त्या वॉचमनच्या डोक्यावरती कॅप आहे, कॅप, काऊ, कॅप, कॅप, कुत्र्याच्या समोर पळती, कॅप, काऊ अँड चेअर, तो वॉचमन बसलेला आहे, ती खुर्ची आहे, ETC। आणखी लिहिता येतील, पहा बारकाईने पहा, आणि तुम्ही प्रायमरी शब्द त्याच्या पुढे लिहायचे। मी तर हे फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून तुम्हाला लिहून दाखवतोय, पण तुम्ही ते घरी आपल्या होमवर्कच्या वहीवरती लिहायचे या पद्धतीने। सी झाला, नेक्स्ट डी, डी ड्रम, ती मुलगी वाजवत आली पा, ड्रम, ड्रम, डॉग, ड्रम, डॉग। नेक्स्ट फाइव, ई, एलिफांट, ELEPHANT, एलिफांट। एग, एलिफंट इथं हत्ती आहे पा, आईस्क्रीम त्याला तोंडामध्ये धरली, आणि त्याच्याच वरच्या बाजूला एक झाड आहे, आणि झाडाच्या इथं एक नेस्ट दाखवले, यांच्या घरट्यामध्ये एग्ज आहे, EGG, एग्ज, अंडी, एग्ज, अंडी। नेक्स्ट सिक्स, या फाइल, त्या झेरॉक्स सेंटरच्या इथं एक व्यक्ती उभा आहे, आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये फाइल आहे। नंतर बागेमध्ये फ्लॉवर्स आहे, गाईच्या पाठीमागे आहे, आणि इकडं त्या वॉचमनच्या तिथे सुद्धा आहे फ्लॉवर, फ्लॉवर, फाइल, फ्लॉवर, फिश आहे इथं, तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुम्हाला मासा सुद्धा दिसेल, अँड फ्रॉग। आणि गाईच्या समोर एक पॉन्ड आहे, डबकं आहे, आणि त्या डबक्याच्या बाजूला स्टोन आहे, दगड आहे, आणि त्या दगडावरती बेडूक बसलेला आहे, फ्रॉग। असं बारकाईने पहा, निरीक्षण करा, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड फाइंड द मेनी वर्ड्स यू कॅन, म्हणजे तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त शब्द लिहिता येतील त्या चित्रामध्ये तेवढे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे। सेवन, जी, गर, बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी मुली आहेत, गर, ग्रास, गाय खाते ना, ग्रास, खूप मोठा मैदान आहे, ग्राउंड आहे का नाही, खूप मोठ मैदान आहे, पटांगण आहे, ग्राउंड, गर, ग्रास, ग्रँड फादर आहे तिथं, आहेत का ग्रँड फादर,
क्यू मध्ये उभा आहे ग्रँडफादर इथं मुलाच्या बाजूला बस स्टॉपच्या इथं ग्रँडफादर आहे गेट आहे तुम्ही जेवढं बारकाईने पाहता तेवढे तुम्हाला जास्तीत जास्त शब्द हे काय करता येतील त्या ठिकाणी लिहिता येतील नेक्स्ट एट नंबर एच हॅट साहेबी टोपी खाली आऊट लावलेलं वर टी शर्ट वरती त्या शर्ट वरती हातामध्ये एक झेब्राचं पोर्ट्रेट आहे ना बाजूला त्यांच्या बॉटल आहे आता इथं आपण बी मध्ये बॉटल सुद्धा लिहितो बॅग बॉटल आहे ना जी मध्ये बॉटल लिहिता येतो म्हणजे हे शब्द लिहायचे तर आता आपल्याला काय लिहिलं आपण हॅट हाऊस वरती इथं घर आहे हट आहे झोपडी आहे इथं वरच्या बाजूला डोंगराच्या काठावरती कडावरती तिकडं वरी ही हट आहे दोन हट हॅट हट हाऊस हट हाऊस फरक आहे हॅट लक्षात घ्यायचं हॅट हट हट झोपडी हॅट टोपी हाऊस घर तिथं बिल्डिंग आहेत म्हणून इथं आपण बिल्डिंग सुद्धा लिहितो त्याच्या पाठीमाग बिल्डिंग हाऊस आणि तिथं हॉर्स सुद्धा आहे तिथं हॉर्स आहे पहा मुलगा पतंग खेळतोय उडवतोय त्याच्या बाजूला हॉर्स सुद्धा आहे म्हणजे हा सुद्धा आपण ETC पुढं इत्यादी म्हणजे तुम्ही हे लिहायचं म्हणून मी पुढं संपवत नाही हे कॉमा देऊन तुम्हाला पुढं लिहायला करायचंय मला सांगायचं नाही आय आईस्क्रीम पण खातोय आय CECREAM आईस्क्रीम त्या ठिकाणी एलिफंटच्या तोंडामध्ये दिलेले जे ए जोकर आहे ना विदूषक तिथंच आहे बाजूला जोकर त्याच्या बाजूला इलेवन काईट काईट पतंग त्या ठिकाणी मुलगा उडवतोय पतंग काईट यल ट्वेल्व लेडी स्त्री आहे का अनेक स्त्री आहेत तिथं लेडी बस आणि अंब्रेला घेऊन निघालेली आहे इकडे भाजी विकायला आलेली आहे तिकडे बस स्टॉप वरती उभा राहिलेली आहे म्हणजे अनेक त्या ठिकाणी लेडीज आपल्याला दाखवता येतील आता अशाच पद्धतीनं नेक्स्ट याच्यासाठी आपल्याला हे करायचे दुसरे म्हणजे इथपर्यंत आपण हे केलं आता याच्या पुढच्या याच्यासाठी आपण एकट करू हे लिहून घ्या हे तुम्ही तुमच्या वहीवरती लिहून घ्यायचं आहे
अपन लेडी लॉक लाइन लॉक कुठे गेटला लाइन त्या रोड वरती दाखवलेली आहे पहा लाइन रोड वरती दाखवलेली आणि आता आपला पुढचा शब्द लिहायचा आहे जे के एल एम एम मॅन मॅन आहे का माणूस तिथं हो अनेक माणसं आहेत बरीचशी माणसं आहेत तिथं मंकी मंकी आहे का मंकी हा त्या भिंतीवरती बसलेला आहे मंकी माऊस उंधी कुठे त्या खुर्चीच्या खाली वॉचमनच्या खुर्चीच्या खालून पळत निघालेला आहे उंदराच्या पाठीमागं मांजर आहे का नाही आणि तिच्या पाठीमागं कुत्रा आहे माऊस रॅड यम यन यन मेस्का घरटा जिथं एक जात पाहिली होती तिथं नेस्ट आहे ना नेस्ट नेस्ट घरटे नोज नोज म्हणजे ना प्रत्येक व्यक्तीला नाक आहे म्हणजे त्या ठिकाणी यम यन नोज नेस्ट अशा पद्धतीनं वेगवेगळे शब्द तुम्ही लिहायचे 15 ओ आऊ ओ डब्ल्यू एल आऊ घुबड आहे पहा आता हे घुबड कुठे आहे ते हॅट घातलेला व्यक्ती खालच्या बाजूला आणि त्याच्या शर्ट वरती आऊ ओ डब्ल्यू एल आऊ ऑरेंज आहे ऑरेंज आहे ऑरेंज कुठे आहे त्या भाजीवालीच्या ह्याच्यामध्ये ओ आर ए एन जी ई ऑरेंज ऑरेंज नेक्स्ट पी परसा व्यक्ती खूप व्यक्ती तिथं परसा वेगवेगळे व्यक्ती तिथं दिसतात आपला पॅरोट काय म्हणते पॅरोट पॅरोट बघा तिथं वरती पॅरोट दिसला पॅरोट त्या मुलाच्या पाठीमाग क्यू आहे बस स्टॉपच क्यू लाईन तिथं झाडावरती बसलेला आहे जोकरच्या खालच्या बाजूला पॅरोट पेपर झेरॉक्स मशीन वरती पेपर घेऊन आला माणूस व्यक्ती पेपर वेगवेगळे पेपर त्या ठिकाणी त्यांना आणलेले पंकी भाजीवाल्याचे चर्चे पी यू एम पी के आय एन पंकी अँड खाली छत्रीवाली जी आहे अंब्रेलावाली ज्याला पर्स आहे पर्स अशा पद्धतीने तुम्ही पी वरचे शब्द त्या लाईन मध्ये लिहायचे नंतर 17 क्यू क्यू रांग माणसांची रांग आहे 18 आ बघा तिथं ससा बसलेला आहे रॅगी आर ए डबल बी आर टी रॅबी झाडाच्या पुण्यामध्ये रॅबी रॅडीस आर ए डबल बी आय एस यू आर रॅडीस कुठे भाजीच्या टोपलीमध्ये बास्केटमध्ये रॅबिट रॅडीस रोड हे व्हॅन चाललंय ना ते रोटी रोड आहे ना रोड तिथं रिबन आहे पहा रिबन दाखवलेली मग आपण
रिबन एंड रोज गुलाबाचं फुल आहे का इथं घराच्या गेटच्या मध्ये कंपाऊंडच्या मध्ये हे गुलाबाचे फुलं आहेत रोज 19 यस सन सन सूर्य वरती पहा सूर्योदय झालेला आहे त्या ठिकाणी डोंगराच्या याच्यामधून सूर्य वरती आलेला आहे सन सूर्य स्नेल गोगल खाली इथं ते जे एरो दाखवलं आहे त्या एरोच्या खाली स्नेल स्नेल दिसली का स्नेल स्पॅरो चिमणी आहे स्पॅरो नेक्स्ट स्पॅरो मेंढ्या चालतात पा शीप शीप 20 टेलिफोनचा टावर आहे तिकडवरी डोंगरावरती उंच उंच इमारतीच्या बाजूला टावर आपल्या मोबाईल असत ना मोबाईल टावरची गरज आहे त्या ठिकाणी टावर टेलिफोन ज्या सेंटर वरती ती मुलगी बसलेली आहे तिथे टेलिफोन ट्री अनेक झाड वेगवेगळ्या पद्धतीची चित्रामध्ये टेबल आहे ज्या सेंटर मध्ये तिथं टेलिफोन ठेवला त्याच्या खाली टेबल आहे टेबल अशा पद्धतीनं टी नेक्स्ट 21 यू अम्ब्रेला कुठे अम्ब्रेला हा दिसली का अम्ब्रेला तुम्हाला अम्ब्रेला दिसली का हा बरोबर त्या महिलेनं हातामध्ये घेतलेले चाललेले उन्हामध्ये पावसामध्ये आपलं संरक्षण करण्यासाठी तिनं अम्ब्रेला घेऊन निघालेली 22
पाहिजे असेल तर आपण झेरॉक्स मशीन वरती त्याची तयार करतो. नेक्स्ट वाय यार्न, आळस आल्यानंतर आपण जे यार्न, यार्न म्हणजे जांभळी देणे किंवा आळस दर्शवणे, आळस दाखवणे, इथं त्या वॉचमन पहा कसा करतो यार्न, या पद्धतीच यार्न. मोकळं पटांगण आहे, अंगण आहे, हे वरती घर आहे, हट आहे, हाऊस आहे, बिल्डिंग आहे, या प्रत्येकाच्या समोर जे आहे मोकळं मैदान त्याला आपण अंगण म्हणतो, यार्ड म्हणतो. अँड 26 झेड झेब्रा. आता हे झेब्रा कोण आहे तर त्या हॅट घातलेल्या, गॉगल घातलेला जो व्यक्ती आहे ज्याच्या शर्ट वरती आऊल आहे त्या व्यक्तीच्या हातामध्ये पोर्ट्रेट आहे चित्राची आहे आणि ते चित्रामध्ये झेब्रा आहे बा. तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला जास्तीत जास्त शब्द या ठिकाणी याच्या पेक्षा जास्त लिहायचे आणि ते वहीवरती तुमच्या ठेवायचे, लिहून ठेवायचे आणि नंतर हे मी चेक करणार आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं ए टू झेड. आता इथे आपण काय केलंय, या बाजूला सगळे कॅपिटल लेटर्स दिले आहे ना आणि बाकी हे सगळे स्मॉल लेटर्स दिलेले शब्द, हे सगळे आपण स्मॉल लेटर्स मध्ये लिहिले. तर अशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा ही ऍक्टिव्हिटी घरी करायची आहे. एक वेळेस दोन वेळेस लिहा, दोनदा लिहिली तरी चालेल आणि नंतर मी तुमच्या वह्या चेक करेन. तर या ठिकाणी फाइंड मोर वर्ड्स अँड राईट डाऊन, म्हणजे आपण अनेक एक अक्षर घेतलं त्याचे अनेक शब्द केले आणि त्या चित्रामध्ये आपण तेच, पण आणखी काही राहिले माझ्याकडून काही राहिला गेले सगळे काही तिथं एवढ्या याच्यामध्ये लिहून काढणं शक्य नव्हतं म्हणून काही राहिले तर ते राहिलेले शब्द तुम्ही पूर्ण करा. तर इथं